बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद मिटलाय अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तशी घोषणा करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रवी राणा यांना समज देण्यात आली. महाराष्ट्राची संस्कृती आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणे, गोरगरिबांची सेवा करणे, महिलांचा युवकांचा बुजुर्गांचा सन्मान करणे, खालच्या थराची शिवीगाळ करून स्वतःला सत्यवादी मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा बोलता हजारो लोक ऐकतात, म्हणून ते लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवतील. किती माझ्यावर गुन्हे दाखल केले किंवा माझ्याविरोधात उपोषण केलं, त्यांची सत्यता जे आहे ते दाखवण्याचा जे प्रयत्न करताय ते दिसणार नाही आहे. आता दोघांनी हे ठरवलंय की विकासाकरता काम करायचं आहे. अशा प्रकारचे शाब्दिक एकमेकावर कोट्या करून दोघांचंही भलं नाही आहे, सरकारचंही नाही आहे, जनतेचंही नाही आहे. आणि त्या संदर्भात रवी राणांनी आपलं स्टेटमेंट चुकीचं हे मान्यही केलं आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याच्यामुळे हा विषय आता संपलेला आहे. नंतर बच्चू कडूंशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता हा विषय संपलेला आहे.